मौजे लोणी तालुका राहता येथील धीरज नंदकिशोर सोनी यांनी श्रीराम चिट्स कंपनीला दिलेले 4 धनादेश न वटल्यामुळे प्रत्येक धनादेशापोटी 3 महिने सश्रम कारावास आणि रुपये 80,000 दंड तसेच दंडाची रक्कम न दिल्यास 1 महिना साध्या कैदेशीर शिक्षा नगर येथील अतिरिक्त चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मंदार पांडे यांनी नुकतीच महत्वपूर्ण आदेशाद्वारे सुनावली. निकालाप्रमाणे दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून कंपनीला देण्याचा आदेशही देण्यात आला आहे. श्रीराम चिट्स लिमिटेड ही कंपनी नगरमध्ये भिशीचा व्यवसाय करते. आरोपी धीरज सोनी यांनी रुपये 5 लाखाच्या भिशीमध्ये सहभाग घेऊन लिलावाद्वारे भिशी उचलली होती. कंपनीने भिशीची रक्कम त्यांच्या खात्यात जमाही केली. दरम्यान श्री सोनी यांनी ठरल्याप्रमाणे भिशीच्या हप्त्यांची परतफेड केली नाही म्हणून कंपनीने थकीत रकमेची मागणी केली असता सोनी यांनी प्रत्येकी रुपये 50,000 4 धनादेश कंपनीच्या नावाने दिले. परंतु 4 धनादेश त्यांच्या खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने वटले नाहीत. कंपनीने वकिलांमार्फत नोटीस पाठवून रकमेची मागणी केली परंतु सोनी यांनी नोटीसीप्रमाणे रक्कम दिली नाही म्हणून कंपनीने ॲडव्होकेट सुनील बी मुंदडा यांच्यामार्फत 4 स्वतंत्र फौजदारी गुन्हे अहमदनगर येथील न्यायालयात दाखल केले. त्याची गुणदोषावर सुनावणी झाली. सोनी यांनी कंपनीस कोणतीही रक्कम देणे लागत नाही असा घेतलेला बचाव न्यायालयाने फेटाळून लावला आणि प्रत्येक केसमध्ये आरोपी विरुद्ध चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा कलम 138 नुसार गुन्हा साबित झाल्यामुळे प्रत्येक केसमध्ये स्वतंत्र निकाल दिला. या निकालामुळे भिशीच्या रकमेची परतफेड न केल्यास शिक्षा होऊ शकते असा संदेश समाजात गेला आहे. बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.